नमस्कार मी सौ अनुराधा प्रतीक शेटे एव्ही टॉक्सवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज फादर्स डे आय लव्ह यू पप्पा आय लव्ह यू आबा हे दोघे ना माझ्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे काय म्हणतात त्याला सुपरहिरो हां अरे यार यांच्याबद्दल मी तुम्हाला शेवटी सांगते पहिले लेखक काय म्हणतात ते ऐकू बाबा लेखक हर्ष मधुरज करते एव्ही टॉक्स बाबा काय सांगावं त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल बोलायला कुठून सुरुवात करावी हे देखील कळत नाहीये खरं पाहायला गेलं तर किती छोटंसं नाव आहे बाबा बस दोन अक्षरांची जुळवाजुळव आणि बाबा हे नाव तयार पण खरंच इतकं सोपं असतं का कुणाचं बाबा बनणं <laughs> असो बाबा हे दोन अक्षरांचं नाव जरी असलं तरी देखील त्यांचं वर्णन त्यांच्या कार्याची महता ही शब्दात मांडणं म्हणजे नुसती आपणच स्वतःची केलेली दिशाभूल ठरेल असं निदान मला तरी वाटतं मुळात हे माझं एक वैयक्तिक मत आहे तरीसुद्धा मी आज मनात असलेल्या त्यांच्याबद्दलच्या माझ्या भावनांना इथे प्रस्तुत करायचा एक छोटासा प्रयत्न करतोय मला आशा आहे की आपणा सर्वांना माझा हा तुटकसा प्रयत्न नक्कीच आवडेल चला तर मग सुरू करूया माझ्या आयुष्यातल्या मी भेटलेल्या एकमेव सुपर हिरोची गोष्ट असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही की कुठल्याही भाषेतले शब्द जिथे संपतात तिथूनच हो अगदी तिथूनच बाबा ह्या जादुई शब्दाच्या महतीची खरी सुरुवात होते आणि त्यांची महती अशी शब्दात तर मुळीच मांडता यायची नाही बाबा हे त्यांच्या मुलीचं पहिलं प्रेम तर त्यांच्या मुलाचे ते पहिले रोल मॉडेल असतात त्यांना पाहता पाहताच आपण आपल्या आयुष्यात घडत असतो मोठे होत असतो थोडक्यात काय तर आजच्या साध्य परिस्थितीनुसार सांगायचं झालं तर तेच खऱ्या अर्थाने त्यांच्या मुलांचे सच्चे सुपर हिरो असतात सांगायचं झालं तर बाबा हे त्या कल्पवृक्ष नारळाप्रमाणे असतात जे बाहेरून कितीही कठोर दिसत असले तरी आतून मात्र तितकेच मऊ आणि गोड ज्या आई वडिलांची कमी खुद्द देवाला सुद्धा भासते त्यांची महती अशी शब्दांची रेलचेल करून मांडणं मला नाही वाटत कुणालाही जमेल आणि जमलं तरी त्या नुसत्या त्या व्यक्तीच्या भावनाच असणार बाकी काही नाही बाबा हे तेच जे कायम म्हणणारे तू काहीही काळजी करू नकोस तू बस आयुष्यात पुढे जा बाकीचं बघायला तुझा बाप तुझ्यासोबत कायम तुझी सावली बनून उभा आहे शब्दाने ते असं कधी नाही म्हणणार पण त्यांच्या ॲक्शनने सदैव आपल्याला असंच सांगत असतात बाबा हे तेच आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला आपली हक्काची अशी ओळख मिळाली आणि ती गोष्ट दुसरी तिसरी नसून ते आपलं संपूर्ण नाव आहे ज्यामुळे आपण ह्या जगासमोर ताठ मानेने आपली एक वेगळी ओळख घेऊन मिरवू शकतो मला इथे आवर्जून एक गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल आणि मला खात्री आहे आपलं पण काहीसं असंच असेल आणि ती गोष्ट म्हणजे मी आतापर्यंत जे काही शिक्षण घेतलं आहे ते फक्त आणि फक्त बाबा तुमच्यामुळेच खरंच बाबा तुम्हीच आम्हाला खऱ्या अर्थाने अज्ञानीचापासून ज्ञानी न्या बनवलंय आज हे सर्व सांगताना वाईट बस एकाच गोष्टीचं वाटतं की हे सगळं बोलायची आणि तुम्हाला हे सगळं परस्पर भेटून बोलून सांगण्याची कधी हिंमतच झाली नाही त्याला तुमचा तो शिष्टपणा देखील भाव खाऊन जायचा आणि कधी विचार केला की बोलायचं तर तुमचा तो कडकपणा त्याला पाहून झालेली पण मग फेस्ट व्हायची म्हणूनच आज हे असं सगळं प्रपंच करून मी आपल्या भावनांना आज मोकळ्या करत आहे तसं पाहायला गेलं तर मी आत्तापर्यंत तुमच्याकडून फार काही शिकलोय आणि मला ठाऊक आहे की मी पुढे पण तुमच्याकडून फार काही शिकणार आहे असं आता विषय निघालाच आहे तर मला माझ्या बाबांच्या दोन गोष्टींचा इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो त्या म्हणजे पहिलं परिस्थिती कशी असो कायम आपलं काळीज मोठं ठेवून त्या परिस्थितीला तोंड देत सामोरं जायचं आणि जर का कधी हरण्याचा साधा विचार पण मनात आला तर लक्षात ठेवायचं या अशा वागण्याने तू त्या परिस्थितीला पुरून ओरशील किंवा तुला काहीतरी नवीन नक्कीच शिकायला मिळेल म्हणजेच काय तर फायदा प्रत्येक वेळेस तुझाच आहे आणि दुसरं तू आपले कार्य प्रामाणिकपणे करत राहा बाकी कुठल्याही गोष्टीची काळजी करत बसू नको इच अँड एव्हरीथिंग विल टेक देअर प्लेस नॉट इमिजिएटली बट डेफिनेटली फक्त बाबांबद्दल बोलायचं का तर म्हणे आज जागतिक पितृदिन आहे पण मला असं वाटतं की आई आणि बाबा हे वेगवेगळे नसून ते एकच आहे कारण त्या विषयावर पुन्हा कधीतरी एकच सांगावं असं वाटतंय ते आहेत म्हणूनच आपण आहोत आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे त्यांना दुरावणं म्हणजे स्वयंभू असलेल्या देवाला दुखावणं आता जागतिक पितृदिनानिमित्त सर्वप्रथम सर्व, सर्व श्रोत्यांना जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा विषय जागतिक पितृदिन साजरा करायचा की नाही स्थळ जॉगर पार्क वेळ अर्थातच सकाळची दोन मित्रांमधील सकाळी मॉर्निंग वॉक करतानाच्या गप्पाटप्पा चला ऐकूयात एक लेखक आणि दुसरे त्यांचे मित्र मित्र अरे आज तर इंटरनॅशनल फादर्स डे आहे ना अरे हो यार मग तुझे काय विचार आहेत याबद्दल काय वाटतं तुला असं काही आपण साजरं केलं पाहिजे का अगोदर व्हॅलेंटाईन म्हणजे प्रेम दिवस मग मदर्स डे फादर्स डे वुमन्स डे आणि बाकी काय काय नाही डेज हुश तुला नाही वाटत का आपण आपली संस्कृती विसरून आपल्यावर पाश्चात्य संस्कृती लादून घेत आहोत खरंच आपण हे असे स्पेसिफिक दिवस साजरे करून आपल्यावर खरंच लादत आहोत का आपल्याला याबद्दल आता विचार करायची गरज आहे का आपण आपल्या संस्कृतीला स्वतःच तिच्या अंताकडे प्रवत करत आहोत का आणि बरंच काही काही माहीत नाही काय काय विचार येऊन गेलेत एवढ्या एका साध्या प्रश्नावर आणि त्यानंतर मी माझे विचार माझ्या मित्राला सांगितले आणि आपलं त्यावर असलेलं मत देखील स्पष्ट केलं इथे लेखकाने त्यांचे विचार संदर्भात मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे तरी कुठे काही चुकलं तर लहान भाऊ समजून चूक आपल्या पदरात घ्या अशी विनंती सरळ विषयालाच हात घालतो तर विषय असा आहे की आपण खरंच ह्या अशा पाश्चात्य प्रथा आपल्यावर लादत आहोत का मला वाटते हो आपण स्वतःला प्रतिबंध करत आहोत कारण एकच आपल्या देशाला एक वेगळीच सभ्यता आणि संस्कृती लाभली आहे आपल्याकडे मोठ्यांना मान द्यायला त्यांचा आदर करण्याचं अगदी लहान बाळ असल्यापासूनच आपल्याला शिकवलं जातं नमस्कार मोठ्यांच्या पाया पडणं त्यातलाच एक भाग म्हणा हवं तर तर मला हे सगळे दिवस अगदी थोटांड वाटते निदान आपल्याकडे तरी हे असे दिवस गणिक ठरवायचे आणि मग काय ते साजरे करायचे अरे आपल्याला काय गरज या अशा दिवसांची आमच्याकडे सकाळी उठल्या उठल्या पोरं आई वडिलांचे घरातल्या थोरल्या मोठ्यांचे पाया पडून त्यांचे शुभाशीर्वाद घेतात आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतात त्यामागे त्यांचा समज असा असतो की थोरल्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला की आपला दिवस आनंदाने आणि त्यांच्या असलेल्या आशीर्वादामुळे सर्व कार्य फळाला लागेल जेव्हा आपल्याकडे ही अशी संस्कृती आहे ज्यामध्ये आपण रोज रोज आपल्या मोठ्यांचा मान ठेवून ताठ मानेने समाजात वावरतो तर मग काय गरज आहे हे असे दिवस साजरे करण्याची पण मला एकच प्रश्न करायचा आहे आजकालच्या जीवनात जेव्हा वेळ आणि माणूस सारख्या गतीने धावण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतःला एकमेकांपेक्षा वरचड करण्याचा गाफील प्रयत्न करतोय मग आपली ही सोकोल भारतीय संस्कृती कोण कोण फॉलो करतोय आजकालच्या या धावपळीच्या आयुष्यात कोण हे सगळं फॉलो करतं आणि किती जॉईंट फॅमिली उरल्या आहेत आजच्या काळात हळूहळू आपण सगळं काही गमावून बसत आहोत मग तेव्हा मला आठवण येते या अशा दिवसांची एकच दिवस का असो ना पण सगळे निदान त्याच बहाण्याने सोबत तर येतात गप्पाटप्पा होतात वादविवाद देखील होतात नो डाऊट पण महत्वाचं म्हणजे नातं ते हळूहळू उलगडत जातं प्रेम आणि आपुलकी स्वतःच तिथे आपलं घर बनवते आणि तेही कायम स्वरूपाचं हो शेवटी आपल्यावरच आहे म्हणा बाकीच्या गोष्टी म्हणूनच काय की मला हे असे दिवस आजकाल हवे हवेशे वाटतात जसं आत्ताच्या वेळेस होणाऱ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन जीवनात हे स्ट्रगल टेन्शन फ्रस्ट्रेशन आणखी बरंच काही हे तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार पण त्यात देखील आनंद शोधणं हे आपलंच काम नाही का माझे विश्व माझे आई बाबा लेखक हर्ष मधुरज तुमचे खूप आभार अतिशय वेगळ्या मुद्द्यावर लिखाण केलं आता थोडक्यात माझ्या या दोन सुपर हिरोनची कहाणी सांगते मी एका फुलवाल्याची मुलगी आहे बरं का प्रचंड मेहनत करून आम्हा तिघी बहिणींना कशाचीही कधीही कसलीच कमी पडू न देता सुखाचा संसार करणारे माझे पप्पा आजही लग्नानंतर सुद्धा पप्पा हे पाहिजे तर पप्पा ती गोष्ट शोधून आणून लगेच समोर हजर करतात कसे जमते हो तुम्हाला पाहिजे ते लाड पुरवणारे तेवढेच धाकातही ठेवणारे मी समाधानी आहे हे, हे ब्रीद वाक्य असणारे मला तीन मुली आहेत हे अभिमानाने सांगणारे पप्पा आम्हालाही तुमचा अभिमान आहे आता हे ऐकल्यावर तुम्ही रडणार ना मला माहीत आहे तुम्ही जेवढे खमके आहात ना तेवढेच भावनिकसुद्धा आहात आणि मी अगदी तुमच्यावर गेली आहे असो आता आबांबद्दल आबा म्हणजे माझे सासरे बरं का अतिशय हुशार फिट मेहनती संपूर्ण शेटे परिवाराची धुरा सांभाळणारे घरात प्रत्येक कामात मला मदत करणारे आता लॉकडाऊनमध्ये तर काही विचारूच नका कधी कधी तर मी पीठ मळत असेल किंवा भांडी घासत असेल जेव्हा हात खरकटे असतात आबा स्वतः काही खात असतील ना तर अक्षरशः मला भरवतात आमचे सल्लागार मार्गदर्शक प्रत्येक गोष्टीत मला साथ देणारे खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की असे आबा आणि पप्पा मला लाभले तुम्हाला दोघांना खूप सारे प्रेम आणि श्रोते हो तुम्हाला सुद्धा इंटरनॅशनल फादर्स डेच्या जागतिक पितृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा आशीर्वाद पाहिजे फक्त सोबत रहा आणि नवनवीन कथांचा आनंद घ्या एव्ही टॉक्सला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा धन्यवाद